आपला आजूबाजूचा परिसर, आपलं आपण ज्या शहरामध्ये राहतो ठाणे शहर, ते आपलं स्वच्छ राहिलंच पाहिजे, दिसलंच पाहिजे. आणि म्हणजे आपल्याला सांगायलाही अभिमान वाटेल की मी माझं शहर आहे ते ठाणे शहर, ते स्वच्छ आहे, मी ठाणे शहरात राहतो. उद्या सगळीकडे झळकलं नाव की एक नंबर, सगळ्यात आपल्याला पुरस्कार मिळाला स्वच्छतेचा पूर्ण ठाण्याला, तर तुम्हालाही अभिमान वाटेल की नाही? कारण मी त्या शहराचा नागरिक आहे म्हणून मला अभिमान वाटणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने काय करायचंय, आपलं घर जसं स्वच्छ ठेवतो त्याप्रमाणे आपल्या आजूबाजूचा परिसरही स्वच्छ ठेवायचा आहे. आणि यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला 5 फॉर्म मिळणार आहे. आज प्रत्येकाने आपल्या वर्ग आपल्या घरची माहिती भरायची आहे, आणि उद्या 2 आपल्या शेजारच्या कुटुंबांची, आणि परवा आणखी 2 कुटुंबांची, अशी प्रत्येकाने 5 फॉर्मची माहिती गोळा करून, म्हणजे 5 कुटुंबांची माहिती गोळा करून आणायची आहे. आणि प्रत्येकाला आता तुम्ही स्वच्छतेचे दूत आहात आपल्या परिसरातले. प्रत्येकाने जिथे घाण दिसेल, कचरा दिसेल, कोण असेल टाकणारा, तर त्याला समजावून सांगायचंय. आपल्या ताई माई म्हणा, मावशी म्हणा, काका म्हणा, आणि गोड बोलून त्याला समजावून सांगा की हे असं इथे थुंकू नका, इथे कचरा टाकू नका म्हणून. हा, आणि जर ते ऐकले नाही तर मग पुढची कारवाई काय करायची ती नंतर आपण बघूया. पण त्यासाठी ते स्वच्छता ऍप डाऊनलोड करायचंय. पालकांनाही सांगा, आपल्या शेजारच्या कुटुंबांनाही सांगा, जिथे कचरा दिसेल तिथे कळवायचंय. ठाणे शहर आपल्याला स्वच्छ ठेवायचं, आपल्याला स्वच्छतेचा पुरस्कार ठाणे शहराला मिळालाच पाहिजे. चला म्हणा पाहू, स्वच्छ ठाणे सुंदर ठाणे, स्वच्छ ठाणे सुंदर ठाणे, स्वच्छ ठाणे सुंदर ठाणे, स्वच्छ ठाणे सुंदर ठाणे.